रिसेंटली माझं लग्न झाल्यानंतर मी दुबईत होते आणि आय डोंट नो कुठल्या रिपोर्टरने माझं घर पाहिलं, पण त्यांनी बातमी अशी केली होती की हे पहा दुबईच्या आलिशान बंगल्यात महालात राहते सोनाली कुलकर्णी. आणि आता काय पूर्वी पण काही अशा हेडलाईन्स आल्या, तुम्ही एवढे चित्रपट केले, तुमचे चित्रपटामध्ये इतके सुंदर सुंदर हिरो होते, त्या सगळ्यांना तुम्ही डावलून एका दुबईमधल्या माणसाशी तुम्ही लग्न केलं, तर आम्हाला असे प्रेक्षक तुम्ही मुद्दामून कॉन्ट्रोवर्सी व्हावी, सेन्सेशनल बातमी मिळावी म्हणून बसवलेत का? तुम्ही खूप दुबई लंडन अशा ट्रिप करत असता, तुम्हाला असं वाटतं का की ड्युटी फ्री मधून तुमच्या दिग्दर्शकांना काहीतरी गिफ्ट आणावं असं जनरली वाटतं का? एक काही प्रेक्षक भुकेला. जर सचितला स्वतःबद्दल एखादी अफवा पसरवायची असेल तर ती कुठली? ते उत्तम नाचतात. आम्ही कुठल्या कॅमेऱ्यात बघायचं? कुठले सगळे आपले बरं नाही, तू आहेस, मला वाटलं आपलं कोणी वाली नाहीये. नाही आहे, मीच वाली आहे, पण इंटरव्ह्यू जसा पुढे जाईल बरं असं तर कसं करायचं? तुम्ही मला प्रश्न विचारताय म्हणजे मी तुमची मुलाखत घेऊ की तुम्ही माझी मुलाखत घेताय? आम्ही तुझी घेऊ शकतो. ओके, म्हणजे मुलाखत ना? बरं, पण नाही मला आवडलं. बरं, नाही कसं करायचं की मला काय तुम्ही प्रश्न विचारणार ना? तू आता मग अशी न्यूज आणि व्ह्यूज केलं तर त्याच्यामध्ये अशी कुठली सेन्सेशनल बातमी निघाली का? नाही, मी तुम्हाला सेन्सेशनल सुरुवात सांगतो याच्यापेक्षा. आणि मला काय तुम्ही प्रश्न विचारणार ना? मी काय विचारू शकतो, पत्रकार आहे ना. मी काय म्हणतो की समजा मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि तुम्ही दोघं पत्रकार आहात, तर तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे. मी एक्सक्लुसिव्ह अगदी तुमच्यासाठी खास, म्हणजे शेफाली आणि अश्विनसाठी खास पहिली मुलाखत देतोय आणि शेफालीला पहिला प्रश्न शेफालीने मला विचारायचा आहे. अर्थात मला दाढी नाही आहे, समजून घ्या थोडंसं. तुम्हाला कठीण जाईल कारण अगदीच क्लीन शेव दिसतोय. मला असं वाटतं की प्रत्येक न्यूज चॅनलवर हा प्रश्न कदाचित जिथे जिथे त्यांनी मुलाखत दिली असेल त्यांना हा प्रश्न विचारला गेलाच असणार आहे. ते हा खूप क्लिशेड प्रश्न असेल, पण मला क्लिशे प्रश्नापासून सुरुवात करायला आवडेल. कसं वाटतंय? कसं वाटतंय या खुर्चीत बसून? बर, पास प्रश्न नाही आवडला मला. नाही, मुलाखत घेताना तुम्ही चूज नाही करू शकत तुम्हाला प्रश्न आवडलाय की नाही. उत्तर तर द्यावं लागतं. उत्तर द्यावं लागतं, पण मला नाही आवडला हा प्रश्न. तरी आवड आवड आवडीच्या पलीकडे जाऊन भूमिका तू ठरवली, आम्ही नाही ठरवली, आता उत्तर नाही. आणि आवड निवडच्या पलीकडे जाऊन आता तुम्ही ही अत्यंत जबाबदारीची भूमिका स्वीकारली आहे, तर तुम्हाला जनतेचे रिपोर्टर्सची उत्तर तर द्यावीच लागणार. तुम्ही स्वइच्छेने मुलाखत द्यायला आला. बस मला हेच बघायचं होतं की एखाद्या नेत्याने मला प्रश्न आवडला नाही म्हटल्यानंतर एखाद्या पत्रकार जागा होतोय का? मला खूप आवडलं उत्तर. उत्तर हे दोघही या सिनेमाच्या माध्यमातून कसे कसलेले पत्रकार झालेत बघा. म्हणजे एखादा राजकीय नेता जर का प्रश्नापासून पळ काढतोय तर त्याला ते पळू देत नाही. निश्चितपणे मला छान वाटतंय आणि खरं सांगायचं तर आज खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं असं मला वाटतंय, कारण माझ्या रूपानं एक शिवसैनिक मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसले. सचित, तुझा प्रश्न. या खुर्चीवर बसल्यानंतर जनतेसाठी तुम्ही पहिली गोष्ट काय करणार आहात? जनतेसाठी नाही, जनतेसाठी निश्चितपणे आमचा जो प्रयत्न असणार आहे तो एक स्थिर सरकार देण्याचा असणार आहे. कारण मागचा जो काही काळ गेला तो लोकांनी अस्थिर सरकार बघितलं की कधी सरकार पडतं आहे असं लोकांच्या मनात वाटत होतं, तर आम्ही एक स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न जनतेसाठी निश्चितपणे करू. अर्थात आता आपण हे चेंज करूया मुख्यमंत्री. आता घोळ काय झालाय माहितीये? घोळ काय झालाय माहितीये की नाही तीनही पत्रकार आहेत, तीनही पत्रकार आहेत. म्हणजे आता असं आहे की तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही पत्रकार आणि मीही पत्रकार आहे, अशी सगळी जी गोची आहे ती आता माझीही झालेली. आणि सुरुवातच सोनालीने अशी केली की आम्ही घेणार आहोत म्हणून मुलाखत, त्यामुळे जरा मीही संधी दिली. सोनाली, तुझे आवडते मुख्यमंत्री कोण? म्हणजे उद्धव? नाही, मी ऑप्शन देतो तुला, म्हणजे अगदी तू पार. हो, मी आपल्या नाही, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस की अशोक चव्हाण?
ऑनेस्टली स्पीकिंग मला तेवढं कळत नाही पॉलिटिक्समध्ये, त्यामुळे मला ऑप्शन्स दिले तर मला निवडता येणार नाही. पर ऑप्शन सोडून दिले तुझे आवडते. मला एक गोष्ट, माझं कोणाशी पर्सनल कधी इंटरॅक्शन झालं नाही आहे, पण उद्धव ठाकरे साहेबांच्या एका उपक्रमात कलाकार म्हणून मी कोविडच्या काळात जॉईन झाले होते. कलाकारांचे, फिल्म इंडस्ट्रीच्या मेकर्सचे, टेक्निशियन्सचे काय मुद्दे आहेत, काय त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत हे जाणून घेण्यासाठीची कोविडच्या काळातली ती एक मीटिंग होती व्हिडिओ कॉन्फरन्सच्या दरम्यान. आणि ज्या पद्धतीने त्यांनी आमच्या सगळ्यांचे प्रश्न, आमच्या समस्या ऐकून घेतल्या किंवा जो वेळ दिला, त्याबद्दल मला असं वाटतं की एक नागरिक म्हणून, एक कलाकार म्हणून त्यांनी जो आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. सो डेफिनेटली तो एक पर्सनल कनेक्ट त्या निमित्ताने त्यांच्याबरोबर निर्माण झाला. सो आत्ता त्यामुळे मी त्यांचं नाव घेईन. सेम प्रश्न आहे. हो, सेम प्रश्न. मला वाटलं ऑप्शन्स बदलशील. उत्तर तसं उत्तर देणं डिफिकल्ट आहे, कारण जसं सोनाली म्हणाली की आमचं राजकारण हे काही क्षेत्र नव्हे. पण सेम मुद्दा मी मांडीन की उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने कलाकारांच्या सगळ्या अडचणी समजून घेतल्या कोविडच्या काळात, थिएटर्स सुरू होत नव्हती, नाटकाची थिएटर्स बंद पडली होती, सिनेमांची थिएटर्स बंद पडली होती, आणि कलाकारांना नेमकं काय करावं कळत नव्हतं, त्यावेळी त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्या कलाकारांना वेळ दिला, त्यामुळे एक बॉन्डिंग आणि एक कनेक्ट निर्माण झाला. नाही, त्यांनी समस्या ऐकून त्याच्यावरती निवारा पण दिला, लगेच शूटिंग सुरूही झालं, सोल्युशन्स काढली असलेल्या परिस्थितीमध्ये, त्यामुळे एक पद्धतीचा जिव्हाळा निर्माण झाला त्यांच्याबद्दल एवढं नक्की. म्हणजे मग अशी म्हटलं की मी समजा एकनाथ शिंदे आणि तुम्ही दोघांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं, अजून त्यांचा कार्यकाळ सुरू आहे, सुरू व्हायचं आहे अर्थात, त्यामुळे मी, त्यामुळे अगदी सुरुवातीच्या ऑप्शन मध्ये पण मी एकनाथ शिंदेजींचं नाव, तीन ऑप्शन मध्ये एकनाथजी शिंदे नव्हते नव्हते अर्थात. तुमचा सिनेमा येतोय तमाशा लाईव्ह, म्हणजे ते आधी सिनेमाचं नाव ठरलं की आधी असं ठरलं की सोनाली याच्यामध्ये ऐकणार, तमाशा लाईव्ह? नाही नाही, मला असं वाटतं की दिस इज मिअरली को इन्सिडन्स की तमाशा आहे टायटलमध्ये आणि वेगळा तमाशा. खरं तर माझा तसा तमाशा प्रधान चित्रपटांशी केवळ नटरंग हा संबंध आहे. याच्या पलीकडे जाऊन तमाशा प्रधान चित्रपट म्हटलं की माझा चेहरा डोळ्यासमोर यावं असं मी काही खूप केलं नाही या क्षेत्रामध्ये, पण अर्थात नटरंगच्या यशानंतर ते होणं थोडंसं स्वाभाविक आहे. पण या चित्रपटात मला जेव्हा चित्रपट ऑफर झाला, जेव्हा मी प्लॅनेट मराठी, अक्षय वर्धापूरकर आणि संजय जाधवांशी पहिल्यांदा बोलले, तेव्हा देखील हेच टायटल होतं. सो माझ्यासाठी हा सिनेमा झालेला नाही आहे किंवा तमाशा आहे म्हणून माझं कास्टिंग किंवा व्हाईस वर्स झालेलं नाही आहे. सतत लाईव्ह राहण्यासाठी वेगवेगळ्या मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती जो तमाशा घातला जातो, दॅट इज द टायटल, तमाशा लाईव्ह. अर्थात तमाशाचा दुसरा अर्थ आपल्या सगळ्यांना अभिप्राय आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली लोकसंस्कृती, लोककला, त्याचे देखील बाज या चित्रपटात बघायला मिळणार आहेत, कारण हा म्युझिकल चित्रपट आहे आणि हा मराठी म्युझिकल चित्रपट आहे, त्यामुळे तमाशा हा ही लोककला वगळून चालता येईल. थोडा सवाल जवाबचा फॉर्मॅट बिलकुल आहे, लावणी आहे, सवाल जवाब आहे, नांदी आहे, इतर काही फॉर्म्स आहेत चित्रपट बघितल्यानंतर. तुम्हाला भांगडा तमाशाचा फॉर्म नाहीये? नाही, मी इन जनरल भारतीय, पण आपण तमाशाविषयी बोलतोय. नाही, मी डान्स फॉर्म्स कुठले कुठले ते, सॉरी. सो असे अजून काही तमाशातले फॉर्म्स आहेत जे तुम्हाला अर्थात पिक्चरमध्ये बघायला मिळतील, पण तेवढाच एक संबंध आहे, तमाशा प्रधान हा चित्रपट नाही. सचित, तू या सिनेमामध्ये तमाशा लाईव्हमध्ये एक ब्रेकिंग न्यूज सांगणारा अँकर आहेस, पण असं कधी झालं का तुझ्या बाबतीत की सकाळी उठलो बाबा आणि आपलीच ब्रेकिंग झाली, असं कधी? नाही, आमच्या बाबतीत ब्रेकिंग न्यूज सतत होत असतात म्हणजे, आणि त्या दररोज सकाळी उठून, हल्ली तर सोशल मीडियावरती एवढे पत्रकार झाले आहेत आणि स्वयंघोषित आहेत, त्यामुळे आम्ही कुठे राहतो, आम्ही बंगल्यात राहतो, आमच्याकडे कुठल्या गाड्या आहेत, इथपासून अनेक ब्रेकिंग न्यूज अशा असतात की हां हे आपल्या बाबतीत लिहिलं आहे, अच्छा हो का, हा बंगला कुठे आहे ते आम्हालाही दाखवा जरा, असं अशा अनेक गोष्टी होतात. पण आता एक कळलं आहे की अलीकडे एक गोष्ट लक्षात आली आहे की प्रत्येकाला एक काय असतं ना, बातमी जी असते त्याचं हेडिंग जे असतं, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की सोशल मीडियावर जी बातमी छापली जाते त्या बातमीचा खाली काही रेफरन्सच नसतो, काहीतरी वेगळंच लिहिलं गेलेलं असतं, फक्त त्याच्यावर क्लिक केलं की लाईक मिळतो किंवा
ते त्यांचं जे काही पेज असतं ते पाहिलं जातं, म्हणून ती एक चटकदार बातमी बनवली जाते. हा ट्रेंड खूप वाढला आहे, त्यामुळे अलीकडे त्या गोष्टींकडे दुर्लक्ष पण करतो आम्ही. नाही पण बातम्या आपण सोडून देऊ, असं काही झालं का की ब्रेकिंग झाली बाबा आपली? नाही असं तरी असं काही मेजर मला नाही. तुझ्या बाबतीत असं काही घडलंय? घडलंय, ऑफकोर्स घडलंय. काय होतं ते? आत्ता रिसेंटली माझं लग्न झाल्यानंतर मी दुबईत होते आणि आय डोंट नो कुठल्या रिपोर्टरने माझं घर पाहिलं, पण त्यांनी बातमी अशी केली होती की हे पहा दुबईच्या आलिशान बंगल्यात महालात राहते सोनाली कुलकर्णी. आणि आता काय, पूर्वी पण काही अशा हेडलाईन्स आल्या, पण तेव्हा सोशल मीडिया नव्हता, आम्हाला त्याचं स्पष्टीकरण किंवा आमचं काय व्हर्जन आहे काय म्हणणं आहे ते मांडायची सोय नव्हती. आता सोशल मीडिया आहे, मी इमिजिएटली पोस्ट करून सांगू शकते की मला काय वाटतंय किंवा खरं काय आहे किंवा वॉट एव्हर. सो आता त्याच्यावर मी इमिजिएटली एक रिट्विट करून वर मस्त कॅप्शन दिलं होतं की हो मी 2 BHK मध्ये राहते पण समाधानी आहे आणि आनंदी आहे, त्यामुळे तो माझ्यासाठी महालापेक्षा कमी नाही आहे. सो माझ्या वाचकांना किंवा माझ्या फॉलोअर्सना कळलं की ही बातमी कशी घ्यावी. आणि आपले काही मित्र आहेत त्यांनाही प्रश्न विचारायचे आहेत माझ्यासोबत. किरणपासून सुरुवात करू. सो माझा सगळ्यात पहिले प्रश्न हे होता की तुम्ही खूप वर्ष झाले काम करताय, कधी असा फेस आला जेव्हा तुम्हाला वाटलं का तुम्ही खाली पडताय किंवा पाठी राहताय तुमच्या करिअरमध्ये, आणि ते कसं टॅकल केलं तुम्ही लोकांनी? आमच्या क्षेत्रामध्ये जसं तुमच्या पत्रकारांच्या क्षेत्रामध्ये रोज एक जीवघेणी स्पर्धा असते, तशी ती आमच्याही क्षेत्रात असते. अनेकदा एखाद्या ॲक्टरचा ॲक्ट्रेसेसचा डिरेक्टरचा सिनेमा धोधो चालतो, आपण 2-3 चित्रपट करतो ते चालत नाहीत, मग थोडंसं नैराश्य येतं. जर तुमचे चित्रपट चालले तर तुमच्याकडे कामाचा ओघ वाढतो, चित्रपट नाही चालले तर कामाचा ओघ कमी होतो, अनेक महिने तुम्हाला काम मिळत नाही. सो या स्पर्धेतून तुम्ही जात असताना मानसिक चढाव उतार पण खूप येत असतात की कारण प्रत्येकाला ना आता काय झालं आहे, सर्व क्षेत्रांमध्ये अस्तित्वाची लढाई हा मुख्यत्वे खूप मोठा भाग झालेला आहे आयुष्याचा. आणि जसं जसं करिअर, आता मी जवळजवळ 20-22 वर्ष सिनेमांमध्ये काम करतो आहे, मला असं वाटतं की जसं जसं करिअर तुमचं शेपअप होत जातं ना, तसं तसं एक मॅच्युरिटी पण येते तुमच्यामध्ये, आणि हे कळायला लागतं की या कॉम्पिटिशनला काहीही अर्थ नाही आहे. जर कॉम्पिटिशन करायची असेल तर ती तुमच्या आधीच्या कामाची नंतरच्या कामाशी असावी, की आधीच्या चित्रपटात केलेलं काम आणि आताच्या चित्रपटात केलेलं काम ह्यामध्ये किती ग्रोथ झाली आहे, तुम्ही ॲक्टर म्हणून तुम्ही किती जास्त काय म्हणूया ग्रो झाला हे होतं. आता ती माझ्या आयुष्यातली स्टेज गेली, माझ्याही आयुष्यात असं अरे या सिनेमात आपल्याला का नाही घेतलं, किंवा या डिरेक्टरनी, आम्ही संजय जाधवला खूप दरवेळी मस्करीत म्हणतो की दादा हमारे बारे में क्यों नहीं सोचा, तर ते त्या त्या काळातले विचार येऊन जातात मनात आणि अर्थात ते प्रत्येक ॲक्टर ॲक्ट्रेसेसच्या मनात येतात. आमचे नागेश भोसलेमध्ये एका इंटरव्ह्यूमध्ये खूप छान बोलले की प्रत्येक ॲक्टरच्या किंवा ॲक्ट्रेसेसच्या आयुष्यामध्ये तो रोल नशिबात असावा लागतो. म्हणजे चांगले ॲक्टर्स खूप असतात, चांगले ॲक्ट्रेसेस खूप असतात, पण त्यावेळी तो योग जुळून यावा लागतो, त्या दिग्दर्शकाला त्या रोलसाठी तुम्ही सुटेबल असावं लागतं. कोणाची अशी काही तुम्हाला डावलायची अशी इच्छा नसते, बऱ्याचदा तुम्ही दिसत नसाल तर थोडंसं विसरायलाही होतं. अशा अनेक गोष्टी हेमांगी नेहमी म्हणते की मी अनेक काळानंतर माझ्यासाठी खूप महत्त्वाची ही फिल्म आहे. सो हेमांगी चांगली ॲक्ट्रेस नाही आहे का, तर ती आहे, ती धुडगूसपासून आहे, ती अनेक काळ चांगलं काम करते, पण नशिबामध्ये तमाशा लाईव्हसारखा एखादा सिनेमा यायला वेळ जावा लागतो, ती संधी मिळायला वेळ जावा लागतो. त्यावेळी जेवढे नवोदित ॲक्टर्स आहेत त्यांना मी एवढंच सांगेन की कितीही आयुष्यात लो फेजेस आल्या तरी देवावर विश्वास ठेवा आणि सातत्याने तुमचं चांगलं काम करत राहा. सुमन, ऑफकोर्स मला असं वाटतं फेलियर्स कोणाच्या आयुष्यात येत नाही, कोणीही त्याला अपवाद नाही आहे. सक्सेस फेलियर इज अ पार्ट ऑफ ग्रोईंग अप, पार्ट ऑफ द प्रोसेस. मला केवळ एवढंच वाटतं, मला माझ्या हे माझ्या पेरेंट्सनी नेहमी शिकवलेलं आहे की या सगळ्या प्रोसेसमध्ये स्वतःला बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. यश मिळाल्यानंतर डोक्यात हवा गेली आणि आता भारावून गेलो आहे आपण असं न वागून, आणि अपयशानंतर खचून न जाऊन कॉन्स्टंटली कन्सिस्टंटली आपलं काम करत राहा, हे होत राहणार. दिस इज अ सायकल, इट्स अ पॅटर्न. यश येणार, त्याच्यानंतर अपयशही येणार. सो त्याच्यामध्ये ते चक्र फक्त चालू राहिलं पाहिजे, याच्यासाठी काम करत राहा. स्वतः कन्सिस्टंटली काय अजून बेटर करता येईल, काय अजून इम्प्रूव्ह करता येईल, त्याच्याकडे लक्ष द्या, मोर दॅन द सक्सेस अँड फेल्युअर पार्ट ऑफ इट. आणि मला असं वाटतं जर पॅशन आणि पेशन्स असतील तर या दोन्ही गोष्टी टॅकल करता येतात.
सोनाली मॅडमला प्रश्न विचार. मला सर्वात आधी मला हे सांगायचं आहे की तुम्ही माझी खूप मोठी फॅन आहे. ओ येस येस, मी तुम सॉरी सॉरी, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला मी खूप लहानपणापासून बघते. कोणाच्या? माझ्या लहानपणापासून की तुमच्या? माझ्या लहानपणापासून. तुमचा नटरंग जेव्हा आला होता तेव्हा मी पण लहानच होते. हां, तर म्हणजे असं मला विचारायचं होतं की तुम्ही एवढे चित्रपट केले, तुमचे चित्रपटामध्ये इतके सुंदर सुंदर हिरो होते, तर प्रश्न असा आहे की त्या सगळ्यांना तुम्ही डावलून एका दुबईमधल्या माणसाशी तुम्ही लग्न केलं, तर आम्हाला म्हणजे आम्हाला प्रत्येक वेळी वाटायचं ज्या ज्या हिरोला बघून आता ह्याच्याशी लग्न करणार सोनाली कुलकर्णी, आता ह्याच्याशी करणार, पण तसं सगळ्यांना बाजूला करून तुम्ही त्यांच्याशी लग्न केलं. आनंद आहे की हा त्रास? नाही, आम्हाला खूप आनंद आहे. तुमचं लग्न झालं, तुम्ही छान आता सेटल झाला दुबईमधून, तुम्ही ये जा करता, आम्हाला ते सगळं सोशल मीडियावर कळतं. पण आता मला प्रश्न मूळ असा विचारायचा की समजा फिल्म इंडस्ट्रीमधला कोणाला जर तुम्ही बघत असता नवरा म्हणून, तर तुम्ही कोणाला निवडलं तुम्ही कोणाला निवडलं असतं? हां, आणि मला बॉलिवूड किंवा साऊथमधली नावं नको, मला फक्त मराठी इंडस्ट्रीमधला कोणाला नवरा म्हणून. असे प्रेक्षक तुम्ही मुद्दामून कॉन्ट्रोवर्सी व्हावी, सेन्सेशनल बातमी मिळावी म्हणून बसवलेत का? नाही, पण हे असे असे प्रेक्षक येतातच कसे मध्ये? तुमची ठरलेली काही लोक आहेत, सेलिब्रिटी काही लोक मध्ये मध्ये मी सगळ्या शो मध्ये जाते, गेट क्रॅशिंग आहे. हे गेट क्रॅश फॉलोअर्स आहेत माझे, 3 फॉलोअर्स आहेत सोशल मीडियावर. काय याचं उत्तर मी देणं अपेक्षित आहे का आपण पुढे जाऊयात? याचं उत्तर मला पाहिजे, तमाम महाराष्ट्राला याचं उत्तर पाहिजे. एक सोपी गोष्ट आहे की मी जेव्हा करिअरची सुरुवात केली, ज्या ज्या पहिल्या हिरोपासनं सगळ्यांची लग्न झालेली होती, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सचित पाटील, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव, आदिनाथ कोठारे, तर काय म्हणजे. पण मग आता कोणाशी समजा नसते तुम्हाला तुमचे मिस्टर भेटले तर कोणाशी लग्न केलं असतं? पण परत उत्तर देत आहे की लग्न तर सगळ्यांची झालेली आहेत. तुमचे हिरो सोडून बाकी पण इंडस्ट्री आहे की? पण तुम्ही काय म्हणाला, तुमच्या हिरोज पैकी कोणाशी लग्न केलं? आता ह्याच्याशी लग्न होणार, आता ह्याच्याशी लग्न होणार, तेच नाही झालं. सॉरी, पण तेच आहे की त्या सगळ्यांची आधीच लग्न झाली. पण बाकी कोणी ते व्यतिरिक्त? क्या बात आहे. बरं, आता सोनाली तुझ्यासाठी हा पुढचा प्रश्न आहे ना? नाही वाटलंच आम्हाला ड्युप्लिकेट ऑडियन्स. थँक्यू तुमच्या प्रश्नाबद्दल. मी पण तुम्हाला फॉलो करीन, तुमचे 4 फॉलोअर्स होते. बरं, माझा पुढचा प्रश्न लग्नावरूनच आहे. लग्न झाल्यानंतर तू प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ कशी मॅनेज करतेस? बरं, हिचं ठरलंय म्हणून विचारते. मी आता तेच विचारणार होते की तुमचं लग्न झालंय का? नाही, मी एलिजिबल सिंगल आहे, अजून लग्न ठरलेलंही नाही, मुलगा मिळालेला सुद्धा. आणि एलिजिबल सिंगल आहात हे कोणी ठरवलं? स्वयंघोषित आहे. मला असं वाटतं की अश्विनचं उत्तर होत. वा, मला असं वाटतं की आपण कधी कुठल्या ह्यांना नाही विचारलं तुम्ही लग्न आणि करिअर कसं बॅलन्स करता? कुठल्याही पुरुषाला नाही विचारत आपण. तसंच आपण आता स्त्रियांना पण, तू इनफॅक्ट तू आता लग्न करणार आहेस आणि तू सुद्धा एक स्त्री आहेस, त्यामुळे मी आवर्जून सांगेन की हा प्रश्न स्त्रियांना देखील नाही विचारायला पाहिजे. आता मुळात हा प्रश्न निर्माणच नाही व्हायला पाहिजे. जसे पुरुष करतात तसं आपण हे सगळं बॅलन्स करू शकतो, मात्र चांगला समजूतदार जोडीदार जर सापडला तर इट्स इझी टू हँडल एव्हरीथिंग. माझा प्रश्न सोनालीसाठी. सो बिंग इन अँकर, रिपोर्टर, प्रेझेंटेबल राहावं लागतं, तसंच बिंग इन ॲक्टर, प्रेझेंटेबल राहावं लागतं. सो तुझ्यासाठी ब्युटीची डेफिनेशन काय? इंटरेस्टिंग. मी इनफॅक्ट नटरंगनंतर जेव्हा मला ओळख मिळाली किंवा माझी एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली, एक सोनाली कुलकर्णी असताना आता ही कोण किंवा नवीन मुलगी आहे, पण बकुळाच्या नंतर जेवढी ओळख नव्हती ती नटरंगने माझी निर्माण करून दिली. नटरंगने ओळख निर्माण करून दिली पण लिमिटेड ओळख. सुंदर दिसणारी, उत्तम नाच करणारी अभिनेत्री. आता नाचाच्या पलीकडे माझं कामही लोकांनी बघावं यासाठी मी पुढे जो काही ठरवून प्रवास केला तो केलाच, पण माझ्या दिसण्यापलीकडे कॉम्प्लिमेंट्सच नाही यायच्या.
छान दिसली आहेस पिक्चरमध्ये, मस्त दिसली आहेस ह्याच्या ओके हो पलीकडे. सो मला खूप कष्ट घ्यायला लागले इन द इनिशियल फेज ऑफ माय करिअर की मग त्या दिसण्यापलीकडेही लोकांनी बघावं यासाठी. सो कुठेतरी मला असं वाटतं की जी टिपिकल ब्युटीची डेफिनेशन आहे ती माझ्यासाठी तर काय फार पूरक नव्हती ठरली. आफ्टर दॅट मला मध्ये एक फेज आला जेव्हा यु नो खूप ॲक्नेचा इश्यू झाला, मग माझ्या दिसण्यामुळे मला चित्रपटातनं काढलं गेलं. सो अशी ही एक फेज आली की ही आता कशी दिसतीये किंवा यु नो. सो आफ्टर फेसिंग ऑल दीज इश्यूज ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम मला असं वाटतं आता इट्स अबाउट बिंग रिअल, ब्युटी इज अबाउट बिंग रिअल. मी जशी आहे मी तशी पडद्यावर आता येऊ शकते तो कॉन्फिडन्स आहे. इनफॅक्ट तमाशा लाईव्हच्या निमित्ताने मी विदाउट मेकअप स्क्रीनवर आली आहे. नो मेकअप लुक नाही आहे तर स्टुडिओ फिक्स किंवा फाउंडेशनचा एक बोट सुद्धा लावलेला नाही आहे. आणि तो कॉन्फिडन्स ओव्हर द पिरियड ऑफ टाईम मला निर्माण झाला आहे की आता मला फरक नाही पडत मी कशी दिसते स्क्रीनवर, मी कशी प्रेझेंट होणार आहे, मी काय कपडे घालणार आहे, काय मेकअप असणार आहे, त्याच्या पलीकडे जाऊन आता मी काम काय करणार आहे लोकांनी हे बघावं. आणि आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की ऑडियन्ससुद्धा रिअल गोष्टी बघायला जास्त प्रेफर करतात. इट्स अबाउट इम्परफेक्शन, इट्स नॉट अबाउट प्लास्टिक ब्युटी. सो आय थिंक the true definition of beauty is being real and being confident in carrying your real self on and off screen. Wow, thank you Sunal. सगळे प्रश्न सुनालीलाच काढले. नाही माझा प्रश्न दोघांसाठी आहे. माझा प्रश्न दोघांसाठी आहे. आयुष्यात अशी सिच्युएशन आली आहे का की जिथे खरंच तमाशा घातलाय? कोणी? दोघांनी. दोघांच्या आयुष्यात तमाशा घातलाय? हा आम्ही घातलाय. असं कधी आयुष्यात तमाशा वगैरे घालण्याची सिच्युएशन आली नाही. आम्ही जो काही तमाशा घातलाय तो संजय जाधवने आम्हाला घालायला लावलाय. तो उत्तर इथून येईल. हा मी रोज घालते. मला काय माझ्या मनासारखं होत नसेल तर मला तमाशा घातल्याशिवाय ते नाही मिळत. सो डेली रुटीन. हां सो मला तुम्हाला दोघांना एक रिक्वेस्ट करायची आहे. सो आपण दिवसभरात खूप गप्पा मारल्या आणि आपल्या एक लक्षात आलं की तुम्ही तमाशा लाईव्हच्या सेटवरती खूप धमाल मजा मस्ती केली आहे. सो तुम्ही दोघंही एकमेकांबद्दलचा असा एक किस्सा सांगा जो तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. चांगला वाईट दोन्ही सांगू शकता. एक चांगला एक वाईट. हो मी सांगणार पहिला. सो मी तो सेटवरचा नाही आहे पण सॉरी पण मी तो आयुष्यभर विसरणार नाही, विसरू देणार नाही. ऑफकोर्स माहितीये. सो बेसिकली माझे आयुष्यभर छेडले त्याच्यावर चित्रपट पण खूप लोकांना माहिती नसणार. सो या निमित्ताने मी सोडणार नाही चान्स. माझी चित्रपट सृष्टीमध्ये एंट्री ह्यांच्यामुळे झाली आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये गाढवाचं लग्न नावाच्या एका चित्रपटात मी छोटंसं काम केलं होतं आणि ते माझे फोटो बघून संजय खापरे यांनी सचित पाटील आणि अंकुश चौधरी यांना माझं नाव सजेस्ट केलं होतं साडेमाडे तीनसाठी. ओके तर मी यांना भेटायला गेले दोघांना ऑडिशनच्या आधी एक भेट. ह्या दोघांनी मला फोटो बघून डायरेक्ट रिजेक्ट केलं कारण त्यांना जे काही लुकमध्ये त्यांची हिरोईन अपेक्षित होती सलवार कमीज वगैरे तसे माझे फोटो नव्हते. पण अंकुश दादांनी मला वाईट वाटू नये म्हणून एक काम कर बाळा तू जा परत पुण्याला फोटोशूट करून ये आणि आम्ही तुला सांगू त्या लुकमध्ये आणि मग नंतर बघू. ह्या लोकांनी आधी ठरवलंच होतं की मला कास नाही करायचं आहे. तर हे मी आयुष्यभर विसरणार नाही आणि ते तरी माझ्याशी गोड वागले बोलले हा किस्सा मी नाही विसरणार. पण अगेन अंकुश दादामुळेच मला बकुळा नामदेव घोटाळे मिळाली आणि यांनी नंतर मला करिअरमध्ये खूप आणि नंतर मला डिरेक्ट पण केलं क्षणभर विश्रांतीमध्ये आणि कायम शिकशिप सांगितलं त्यांच्या फिल्ममध्ये नंतर चान्स दिला आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम खूप शिकवलं आहे प्रत्येक. आम्ही खूप टप्प्याटप्प्याला भेटत गेलो आहे. साडेमाडे तीनच्या वेळेला तर मला काहीच येत नव्हतं. क्षणभर विश्रांतीच्या वेळेला मी जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा ॲज अ डिरेक्टर ऑफकोर्स जे काही इनपुट्स येतात ते येतात पण त्याच्या पलीकडेसुद्धा भाषेवरती काय काम करायला पाहिजे, अभिनयात काय काय करायला पाहिजे कारण मी ॲब्सल्यूट कोरी पाटी होते. पुन्हा आम्ही काही वर्षांनी क्लासमेट्सच्या वेळेला भेटलो मग काही नवीन अनुभव मग अजून काही नवीन शिकवण आणि आता तमाशा लाईव्हच्या वेळेला तर नॉट जस्ट मी पण संपूर्ण टीमला खूप छान छान टिप्स सचित पाटील यांनी दिले आहेत.
सावरले आम्ही. सोनालीबद्दल माझी तिची जशी माझ्याबद्दल कंप्लेंट आहे तशी काहीच नाही आहे, पण मला या निमित्ताने सोनालीबद्दल एवढंच सांगावं असं वाटतंय की मी तिला अगदी रॉ स्टेजपासून पाहिलं, म्हणजे अगदी 3:30 ती भेटायला आली. मग खूप व्हाईट मेकअप करून गेले होते मी, यामुळे माझं रिजेक्शन झालंय असं मला कळलं. एवढं मेकअप आणि म्हणजे मी सांगू नाही शकत की ऍक्च्युली मी साधी गेले असते तर कदाचित विचार केला असता. भस्कन मॉड मेकअप होता तो. आणि आम्ही म्हणतो नाही रे ही नको, चांगली आहे पण या भूमिकेसाठी. आणि त्यांना अशी साधी सुंदर सुशील वाटणारी मुलगी हवी होती, कारण बिकॉज आम्ही निरागस गाडीचा रिमेक करत होतो तर आमच्या डोळ्यासमोर मधुबालाची इमेज होती की एक छान सोज्वळ. आणि मे बी मला असं वाटतं की सोनालीचं त्या दिवशीचं प्रेझेंटेशन चुकलं, ती ज्या पद्धतीने तिचा जो अटायर होता त्याच्यात ती खूप लाऊड वाटली. शेवटी नशिबात असते तीच फिल्म मिळते. सो हा, तर अर्थात त्याच्यानंतर क्षणभर विश्रांतीमध्ये मी कास्ट केलं तिला आणि त्या प्रोसेसमध्ये माझ्या असं लक्षात आलं की ती खूप रॉ आहे, कारण तिची आई पंजाबी आहे त्यामुळे तिच्यावर भाषेचा प्रभाव जास्त हिंदी पंजाबीचा होता. मराठी भाषा म्हणजे बेसिक अगदीच ती बोलत होती. मग तिकडनं सुरुवात होती किंवा अभिनयाचं तिने थिएटर न केल्यामुळे बेसिक गोष्टी तिला अनेक माहिती नव्हत्या. सो त्यानंतर मग क्लासमेट्स नंतर तमाशा लाईव्ह हा तिचा प्रवास मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे. आणि मला इकडे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की त्यावेळीची सोनाली आणि आजची सोनाली याच्यात जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की ती ऑलवेज स्वतःला इम्प्रूव्ह करत राहिली, तिने कधीच आपल्यावर होणाऱ्या टीकेकडे लक्ष दिलं नाही. अनेक टीकाही झाल्या तिच्या अभिनयावर, झाल्या तिच्याबद्दल झाल्या, कधी कधी काही अफवा पसरवल्या, वाईट रित्या अफवा पसरवल्या ज्याच्या तिच्या पर्सनल लाईफमध्ये तिला त्रास झाला, पण ह्या सगळ्याला बाजूला ठेवून ती फोकस राहून तिचं काम करत राहिली, स्वतःला इम्प्रूव्ह करत राहिली. ती उत्तम डान्सर तर पहिल्यापासूनच होती, पण ज्या पद्धतीने तिने भाषेवरती ताबा मिळवला, भाषा इम्प्रूव्ह केली, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्यात अभिनेत्री म्हणून स्वतःला प्रूव्ह करण्याची जी जिद्द आहे आणि ज्या पद्धतीने तिच्याकडे काय म्हणा ना ती झोकून देते, आणि मी तमाशा लाईव्हच्या वेळी तर ते खूप अनुभवलं. शी इज व्हेरी सिन्सिअर, आणि झोकून देऊन काम करणं म्हणजे काय असतं आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला तमाशा लाईव्हमध्ये बघायला मिळतील. त्याच्यामुळे मला सोनाली बाबतीत असा एक किस्सा नाही सांगायचा आहे. मला असं वाटतं की तिचं एंटायर करिअर काका आता फाईनचा किस्सा नाही आठवला. नाही नाही फाईनचा तर तो सांगेनच मी, पण ओव्हरऑल खरंच एक ॲक्ट्रेस म्हणून अनेक नवोदित ॲक्ट्रेसेसनी तिच्याकडनं ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. फाईनचा किस्सा म्हणजे एवढंच होतं की संजय जाधव जे आमचे दिग्दर्शक आहेत त्यांनी अतिशय शिताफीनी जर कोणी उशिरा आलं तर फाईन घ्यायचा ही जबाबदारी सोनालीला दिली होती. आणि 10 मिनटं उशीर झालं, 5 मिनटं उशीर झालं तर 10 रुपये, 10 मिनटं झालं तर 20 रुपये. आणि नंतर त्याचं जेव्हा कारण कळलं तेव्हा सोनाली कुठल्याही कारणाने लोकांकडनं फाईन वसूल करायला लागली. म्हणजे नागेश भोसले एकदा चष्मा विसरली आणि त्यांना दिसत नव्हतं, मामू सर आप चष्मा भूल गए हो 100 रुपये दो, असं करून ती अनेक 15 मिनिटं जाऊन गाडीतनं चष्मा आणायची. आणि पुढची त्याचं कारण असं होतं की संजयच्या डोक्यात एक खूप छान आयडिया होती की शूटिंग जेव्हा सुरू झालं तेव्हा जे बॅकस्टेजला काम करणारी सगळी मंडळी असतात स्पॉट बॉईजपासून सगळे, तर त्या जी किटी जमते त्यातनं प्रत्येक दिवशी सगळ्यांची नावं लिहायच्या, सगळ्यांच्या चिठ्ठ्या काढाय टाकायच्या आणि एक चिठ्ठी उचलायची, त्याच्यात जे नाव येईल त्या नावाला ती जी काय बक्षीस असेल ते द्यायचं. त्यामुळे शूटिंग संपल्यानंतर सगळेजण इतके जे दमलेले असायचे ते त्या चिठ्ठीसाठी आज आपली लॉटरी लागते का, आणि कधी कधी तर त्यांच्या पर डेपेक्षाही, कारण सोनाली कुलकर्णी फाईन जमा करत असल्यामुळे कधी कधी तो 3,000-4,000 आज तू काय छान डान्स केला असे घे 500 रुपये असं करून तिने खूप छान. आणि तिच्यामुळे आमच्या सेटवरचं अर्थातच संजयमुळे आणि पण आय थिंक हे क्रेडिट संजय जाधवांचं आहे, कारण ते अनेक त्यांच्या पहिल्या सगळ्या पिक्चर्स मध्ये त्यांची ही परंपरा. आम्ही फक्त पुढे हा प्रश्न त्यांच्यासाठी राखी उठला, कुठल्या सिनेमात सगळ्यात जास्त फाईन गोळा झाला, कुठल्या सिनेमात? आपल्या काहीच होणार, आपण 19 दिवसात शूटिंग संपवलं ना, मग काय सिद्धार्थ जाधव उशिरा यायचा आणि तो त्या पिटी बँक मधनं खाल्लं 100 रुपये काढायचा. सोनाली मी टाकल्या करून वरनं
आणि ते तिला माहिती नव्हतं, मग एक दिवस कळलं तेव्हा तिने तमाशा, खरा तमाशा घातला. हॅलो, माझा प्रश्न तुमच्या दोघांना आहे. तुम्ही आता इतके वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करताय, बरेचसे सिनेमे तुम्ही दोघांनी केलेत, पण असं कधी झालंय का की एखाद्या सिनेमाची ऑफर तुम्ही एक्सेप्ट केली, शूटही सुरू केलं, पण नंतर विचार केला की अरे यार नव्हतं एक्सेप्ट करायला पाहिजे होती ही ऑफर, किंवा ऑफर एक्सेप्ट केल्यानंतर वाटलं नको करूया हा सिनेमा, असं कधी झालंय? मी चार सिनेमांमध्ये काम केलं आणि खूप हॅपीली काम. नाही मी मी का नाही मी 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 शूटिंग सुरू करेपर्यंतची वाट नाही बघितली. मी साईन केला एक सिनेमा, सायनिंग अमाऊंट घेऊन आले, मला कळलं की नाही 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 नाही, मग मी चेक परत दिला, थोडं दुखावले गेले. नाही तसं नाही मला करता येणार, पण सुरू व्हायच्या आधी मला कळलं की मला हे मला इथे त्रास होणार आहे. सांगते हा नंतर. नमस्कार, माझा प्रश्न दोघांसाठी दोन वेगवेगळे प्रश्न आहेत, पण चालेल ना वेळ ना तेवढा. तर मी पहिला तुमच्याकडे वेळ आहे ना उत्तर ऐकून घ्यायला. माझा पहिला प्रश्न सचित पाटील सरांना आहे की तमाशा लाईव्ह या सिनेमामध्ये तुम्ही गाणं गायलं आहे बरोबर, आणि तमाशा लाईव्ह या सिनेमामध्ये तुमच्या बायकोने पण गाणं गायलं आहे, तर कोणी कोणाला गाणं शिकवलं एक्झॅक्टली? मला वाटलं विचारलं कुठलं गाणं जास्त चांगलं झालंय. म्हणजे तुम्ही रोज एकमेकांना गाणं शिकवता का? नाही नाही अजिबात नाही. मग काय शिकवता? अरे रावरा, अरे मला असं कळतं की खेळीमेळीचं वातावरण आहे त्यामुळे मी आपलं. नाही नाही ऑब्व्हियसली मी गाणं शिल्पाकडनं शिकलो, ती इतकं छान गाते की मी तिला शिकवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि थँक्यू सो मच की आम्हाला दोघांनाही तू एका सिनेमात गाण्याची संधी दिली, कारण यानंतर मला कोणी संधी दिली शिल्पा गात राहील एवढं मला खात्री आहे, पण मला कोणी गायला घेणार नाही, त्यामुळे एक इतिहासात आम्ही सांगू शकतो आम्ही एका सिनेमात गायलो आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली मला जे काही मी गायलो आहे त्याचं सर्व श्रेय शिल्पाला जातं आणि आमचा म्युझिक डिरेक्टर पंकज पडगन याला जातं, कारण आणि अमित राज त्या दोघांनी माझ्याकडनं खूप प्रॅक्टिस करून घेतली, शिल्पाने माझ्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली. कारण सुरुवातीला जेव्हा मला संजयने सांगितलं होतं की तुला गायचं आहे तेव्हा मला मस्करी वाटली होती की काय उगाच, म्हणजे आणि आमच्याकडे मस्करी एवढी चालायची की ही पण एक मस्करी असेल असं वाटलं होतं. पण खरंच संजयची इच्छा होती की मी सोनाली आणि सिद्धार्थनी या सिनेमात गावं, कारण त्या सिच्युएशन्स तशा होत्या की तो आवाज आमचाच, आणि ते आत्ता सिनेमा बघितल्यानंतर आम्हाला त्याचं विजन पटलं की का त्याने आमच्याकडनं ते गाऊन घेतलं. तुझ्या प्रश्नाचं सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की मी जे काही शिकलो आहे ते शिल्पाने मला माझ्या बायकोने शिकवलं. ओके ओके, मग स्टुडिओत शिकवलं की घरी? असं पण घडलं की. आता दुसरा प्रश्न सोनाली मॅडमला आहे. सोनाली मॅडम नमस्कार, मी मी कोपरी गावाला राहतो. हा मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. मला एक एक प्रश्न, साधा सिंपल प्रश्न आहे माझा. तुम्ही खूप दुबई लंडन अशा ट्रिप करत असता आणि तुम्ही ज्यावेळी येता परत त्यावेळी तुम्हाला ड्युटी फ्री वगैरे शॉप लागतच असतो. हा प्रश्न आहे की नाही मी प्रश्न पुढे येतोय की समस्या आहे नाही, तर मला असं म्हणायचं की तुम्ही कधी तुम्हाला असं वाटतं का की ड्युटी फ्री मधून तुमच्या दिग्दर्शकांना काहीतरी गिफ्ट आणावं असं जनरली वाटतं का तुम्हाला? मला समजा जर असं वाटत असेल तर तुम्ही काय दिलं, तुम्ही मोजता का त्या गिफ्ट की आज एक दिला आता बस झाला असं होतं का तुमचं? काय बोलाल? नाही मी खूप लवकर मला असं वाटतंय व्यसनमुक्ती केंद्राचं प्रेझेंट प्रतिनिधी असणार आहे. मला तो तो सिद्धार्थ जाधव आहे त्याचा चेहरा ऑलरेडी. हा आणि त्यामुळे मला स्वतःला नाही, पण जर का मी यु नो आय वॉन्ट टू प्रमोट व्यसनमुक्ती, पण दिग्दर्शकाला काही भेट देऊ शकतो नाही. आय वॉन्ट ऑल माय डिरेक्टर फ्रेंड्स टू नॉट हॅव एनी काइंड ऑफ ऍडिक्शन. ऍडिक्शनचा प्रश्नच नाही मॅडम, ड्युटी फ्री मध्ये फक्त काय व्यसनाचीच गोष्ट मिळते. चॉकलेटचं व्यसन, परफ्यूमचं व्यसन, कुठलंही व्यसन कोणालाही होऊ नये. परफ्यूम देणार नाही. अच्छा नाही देणार का? सगळे प्रश्न संपले, सगळे प्रश्न जर संपले असतील तर माझा एक शेवटचा प्रश्न आहे.
ज्या दिग्दर्शकांनी मागणी केली आहे त्यांच्यासाठी? नाही, हे प्रेक्षक आहेत. हा, जे नाही प्रेक्षकच म्हटलं ना मी, ज्या प्रेक्षकांनी दिग्दर्शकासाठीची मागणी घातलेली आहे त्या दिग्दर्शक प्रेक्षकाला मला विचारायचं आहे की आता सगळ्यांनी चित्रपट पाहिला आहे एकत्र बसून, सगळ्यांकडनं अनेक दिवस तालमी करून घेतल्या, सगळ्यांवर तेवढीच मेहनत आणि कष्ट घेतली आणि सगळ्यांची कामं उत्तम झाली, तरी एक कुठला तो नट किंवा नटी आहे जिने त्यांनी इमॅजिन केलेल्या कॅरेक्टरला जवळपास हुबेहूब साकारलेला आहे आणि त्यांनी कुठलीही इकडची तिकडची छान रंगून उत्तरं न देता थेट याचं उत्तर द्यावं अशी मी सगळे विचारतील हा प्रश्न. मला एवढं म्हणायचंय की तुम्ही इमॅजिन केलेल्या, म्हणजे कोणाचं काम चांगलं झालंय असं नाही म्हणते मी, पण तुम्ही इमॅजिन केलेलं कॅरेक्टर सगळ्यात जास्त त्याच्या जवळ कोण गेलंय? सगळ्यात जास्त सोनाली कुलकर्णी गेली, दॅट गोज विदाउट सेइंग, दॅट गोज विदाउट सेइंग. नाही म्हणूनच हा प्रश्न विचारलाय. नाही, मला माहिती होतं की ते काहीतरी खूप डिप्लोमॅटिक बोलणार आहेत, खूप डिप्लोमॅटिक बोलणार आहेत. सगळ्यात जास्त मी याच्यासाठी म्हणेन, कारण जसं मी नेहमीच म्हणतो की मी असं कधीच म्हणत नाही की मला स्क्रिप्ट लिहिली मी आणि मला सोनाली कुलकर्णी दिसली, असं नव्हतं झालं. ओके, देर वर मेनी ऑप्शन्स आणि तसंच मी तुला खूप ट्रान्सपरंटली सांगितलंही होतं, पण पहिल्या दिवशीच्या रिडिंगनंतर सोनाली कुलकर्णीचा कॉन्फिडन्स गेला होता, पण मला कॉन्फिडन्स होता की हे होईल आणि तो कॉन्फिडन्स मला असं वाटतं वर्कशॉपच्या तिसऱ्या आठवड्यानंतर तुला आला होता की हे होईल आणि म्हणून इतक्या कॉन्फिडेंटली तू आता प्रश्न विचारतेस. नाही 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 नाही, मला माहिती आहे तुमची इतर खूप लाडकी लोक आहेत या चित्रपटात, मी तितकी लाडकी नाही आहे, पण मला जेन्युअनली असं किती वर्ष तुम्हाला माहिती आहे का सोनाली कुलकर्णीजी, की गेली कित्येक वर्ष प्रत्येक प्रेसमध्ये प्रत्येक प्रमोशनला मला हाच प्रश्न विचारला जातो. मग आज मी एक वेगळं काहीतरी म्हणणार आहे जे मी कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये कुठल्याही प्रेस कॉन्फरन्समध्ये नाही बोलली आहे आणि मला हे खूप जेन्युअनली बोलायचं आहे की मला असं वाटतं आहे स्वतःचा चित्रपट बघून, स्वतःचं काम बघून, की आत्तापर्यंतचं मी जे काही काम केलं आहे त्याच्यातलं हे सगळ्यात उजवं काम आहे आणि त्याचं सगळं सगळं श्रेय हे संजय जाधवांना जातं. सो थँक्यू सो मच. तर या कौतुक सोहळ्यानंतर आता आपण येऊयात माननीय मुख्यमंत्र्यांकडे. आपण सगळं एव्हरी वन वॉन्ट्स टू नो आपण राजीनामा कधी देत आहे. नाही सॉरी, तुम्ही एवढं आहू करू नका, आमच्या चित्रपटातला डायलॉग होता हा, बाकी काही नाही. तुमच्या इथे राजीनामा नाट्य वगैरे आहे? अर्थात तुम्ही ट्रेलर पाहिला नाही? मुख्यमंत्री राजीनामा देतील का असं मृणाल देशपांडे बोलत आहेत त्यांचं पात्र, त्यामुळे चित्रपटातला डायलॉग मी प्रमोट करून टाकला, बाकी काही नाही. हे राहिलं होतं बरं. आता एक रॅपिड फायर आता खुर्चीवर बसलोय, लगेच कुठे खेचताय म्हणून याला बसवून ठेवलंय, म्हटलं कोणी खेचाय तो मागून. सरकार स्थिर आहे चित्रपटसृष्टीमधील सोनालीसाठी. आधी चित्रपटसृष्टीमधील सोनाली कुलकर्णीच्या तीन बेस्ट फ्रेंड्स फुलवा खामकर, प्रार्थना भेरे, सई तामणकर. हा जर सोनालीला स्वतःबद्दल खोटी अफवा, अफवा खोटीच असते, मस्त लिहितो तो कॉन्व्हेंट आहे ना, इंटर्न आहे. हा इंटर्न आहे? नाही इंटर्न नाही, मी तुला दिलाय, मी तुला दिलाय, आणून दिलाय मी मगाच. मैंने वो बॉल फेंका ही इसलिए था क्योंकि मुझे मालूम था बेटी सिक्सर मारेगी. नाही मी ते हिरमोड, नाही 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 हिरमोड साठी सॉरी म्हटलं ते परत घेते. आणि नाही खरंच कौतुक करावं इतकं कमी आहे तुमच्या दोघांचं. एक्सक्यूज मी, माझं कौतुक करू नकोस, मी त्याच फळीतली आहे, अजून मी रंग दाखवलेला नाही आहे. बरं, पुढचा प्रश्न. सोनालीला जर का स्वतःबद्दल एखादी अफवा पसरवायची असेल तर ती कुठली? हो मला तमाशा लाईव्हसाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे.
पण हे खरं ठरू देत की अफवा शेवटपर्यंत असू नये. जर सोनालीला रोमॅन्टिक चित्रपटामध्ये काम करायचं, चित्रपटामध्ये मराठी अभिनेत्या व्यतिरिक्त एखाद्या कोणत्या अभिनेत्यासोबत काम करायचं असेल तर तो अभिनेता कोण? पूर्णपणे अभिनयाच्या बळावर रणबीर कपूर. अभिनेत्यांबद्दल किंवा एकूणच कलाकारांबद्दल एक गोष्ट जी मीडियानी, प्रसारमाध्यमांनी समजून घ्यायला, शेवटी आम्ही माणसं आहोत, आमची प्रतिमा बनवण्यासाठी खूप वर्ष लागतात, खूप सिनेमे लागतात, खूप कष्ट लागतात. तुमची एक हेडलाईन ती प्रतिमा पोसू शकते. सतीश सेठी, आता चित्रपटसृष्टीमधील तुझे तीन बेस्ट फ्रेंड्स. एवढा वेळ रॅपिड फायर यार, बोलून देशील. अंकुश चौधरी, संजय जाधव अजित परब. मी पहिले अजित परब बोलणार होते. आणि आणि अजित परब नाही, पॉज होता ना, पॉज अजित परब. कोणीतरी तुमच्याबद्दल बोललेलं एखादी सगळ्यात वाईट गोष्ट. अजित पटेलने मला 3:30 मध्ये घेतलं नाही, खास ही वाईट गोष्ट नाही, हे सत्य आहे यार. जर सचितला स्वतःबद्दल एखादी अफवा पसरवायची असेल तर ती कुठली? ते उत्तम नाचतात. आणि मला मिळतोय हॅम्पर. जर तुम्ही भूतकाळात एखादी चूक केली असेल आणि ती जर तुम्ही बदलू शकत असाल तर ती चूक कोणती? लग्न केल्याची. अजिबात भूतकाळात मी एक चूक निश्चित, अरे सगळ्यांनाच वाटतं ना लग्न केलंय मी आता, मला माहिती काय असत असं तुला वाटतंय का? मला असं अजिबात वाटत. बरं तिला घाबरवू नका, एलिजिबल चूक नाही म्हणता येणार, पण मला मी लहानपणी डान्स शिकलो नाही ही खंत आहे, नाहीतर हे उत्तर बदललं असतं मग. अफवा नसते, मला असं वाटतं की ती एक गोष्ट राहून गेली करायची. पुन्हा तोच प्रश्न की कलाकाराबद्दल एक अशी गोष्ट जी माध्यमांनी लक्षात घ्यायला हवी. कलाकारांबद्दल ऑब्व्हियसली ही गोष्ट माध्यमांनी लक्षात घ्यायला पाहिजे, जसं सोनाली म्हणाले की कलाकार शेवटी माणूस आहे आणि त्यांनाही काही फिलिंग्स आहेत, भावभावना आहेत. त्यांच्याबद्दल तुम्ही जेव्हा लिहित असता त्यावेळी हे भान ठेवावं की त्यांनाही एक कुटुंब आहे, त्यांची लग्न झाली आहेत, त्यांना घरी बायको आहे, आई वडील आहेत, मुलं आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल लिहिताना तुम्ही जबाबदारीने लिहावं आणि कौतुक करावं तर तेही जबाबदारीने करावं आणि टीका करावी तर तेही जबाबदारीने करावं. हो म्हणजे काय अप्सरेचा रंग लागला बघून लोक झाली घायाळ असं नसतं, आवडला डान्स असंही म्हणू शकतो आपण. म्हणजे अशी असंही कौतुक करू नका आणि बाकीच्या गोष्टी करू नका. आता गेम आहे राहिलं ते अजून खूप काय काय दिलं म्हणून तुम्ही मागेच बसते सगळं घेतलं नाही की चिमट्याकडे. बर गेम आहे की काही नाही, छोटासाच गेम आहे, मगासारखा नाही आहे तो चायनीज. आम्ही तर मागणी करणार की चिनी गेम वरती पण बंदी आणा, तो मगाचा खेळ बघितला नाही. तू चिनी गम पंचर का क्या करू सर? ते नंतर ठरव, आधी खेळ खेळून घेऊ. टॅलेंट आहे तीन शब्द मी देईन आणि तुम्हाला त्यातनं सिनेमाचं नाव ओळखायचं. अच्छा, दोघांसाठी आहे, कोणी पहिलं उत्तर देऊ शकते आणि आम्हाला प्रेक्षक मदतही करू शकतात. नाही, जे तुम्ही आणले, जे तुम्ही आणलेले प्रेक्षक आहेत ते तुम्हाला मदत नाही करू शकत. आम्ही नाही आणले, तुम्ही म्हणाला तुम्ही आणले. एक मिनिट, काही प्रेक्षक भूकेला असं एकालाच दिलं तर बरं नाही वाटणार, सगळ्यांना प्लीज थोडं थोडं घ्या, आपलंच आहे, कोड मानून घ्या. चला चला चल चल लास्ट लास्ट. सिनेमाचं नाव ओळखायचंय, तीन शब्द, दोन लहान मुलं, साईबाबा आणि काजू कतली. टाइमपास. पकडतो रे सगळं. साईबाबा म्हटलं की टाइमपास एवढंच. राजकारण, भगवा आणि दोन भाऊ. झेंडा. मी बोलते आधी, मी जिंकते. जिंकण्याचा प्रश्न आहे ना, स्पर्धा आहे. अच्छा ओके.
बरं आता एकच राहिले म्हणे हरले लावणी स्पर्धा एक तुटलेली गाडी आणि आजारी आजोबा दे धक्का तुला अजून काही विचारायचंय का हिमांगी कवी म्हणून काही विचारायचंय किंवा तुम्हाला त्यांना विचारायचंय का काही प्रेक्षकांना आमचे प्रेक्षकही आलेत त्यांना माझ्याकडे एक प्रश्न आहे हिमांगीसाठी माईक कुठे माईक माईक कुठे तिकडे तिला नाही माझ्याकडे तिला तुला उत्तरासाठी तुला लागणार ना हेमांगी कवी माझ्या सकट संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला हे प्रश्न आहे की तुम्ही जे काही तुमच्याबद्दल हेडलाईन्स येतात तुम्ही काय काय टाकता मग हेडलाईन मग तुम्ही बातम्या व्हायला हव्यात म्हणून हे सगळं करता का नाही मी जे लिहिते त्यात ऑलरेडी बातमी असते म्हणून ती बातमी होते थँक्यू हा चांगला प्रश्न होता तर या नोटवरती आपण फिल्मी पंचायतमध्ये आज थांबूयात पण तुम्ही दोघांनीही आणि तुम्ही खरं तर सगळ्यांनीच म्हणजे आपण बोलवलेल्या प्रेक्षकांनी सुद्धा आणि खास आलेल्या आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा आपल्यासाठी वेळ दिला त्यासाठी सगळ्यांचे आभार आणि आपला एक राहिलं आहे शेवटचं सबस्क्राईब करा आपल्याला म्हणायचं लोकमत फिल्मी पंचायत हा आपला कार्यक्रम आहे आणि लोकमतच्या फिल्मी चॅनलवरती प्रेक्षक आपल्याला बघतात तर आपलं नेहमीचं आव्हान आज सोनाली आणि सचितकडनं अच्छा या खूप इंटरेस्टिंग गप्पांनंतर तुम्हाला सांगायचं आहे की सबस्क्राईब करा लाईक करा फिल्मी पंचायत या कार्यक्रमाला लाईक करा पण सबस्क्राईब आणि ते तिचा प्रॉब्लेम आहे की नाही आता 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 प्रॉब्लेम असा आहे की तिला टीव्ही अँकर मोडवरनं डिजिटल अँकर मोडवरती यायचं हो यार ते नाही मला संजय जाधवांनी केवळ टीव्ही अँकर कसं व्हायचं याचं प्रशिक्षण दिलं 1.5 महिना आता याच्यासाठी वेगळं प्रशिक्षण घ्यावं लागेल आता असं आहे की मगाशी तू जिंकली होतीस मगाच्या गेम मध्ये आता सचित कडे संधी आहे त्याला स्विच व्हायचं नमस्कार मी सचित पाटील लोकमत फिल्मी हे आमचं चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमचे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात हे आम्हाला तुमच्या कमेंट्स मधून नक्की कळवा आणि 15 जुलैला आमचा चित्रपट येतोय तमाशा लाईव्ह तो चित्रपट गृहात जाऊन नक्की पहा सहकुटुंब सहपरिवार धन्यवाद थँक्यू